नमस्कार, किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात कोणत्या तारखेपासून पावसाला सुरुवात होणार आहे, कोणत्या भागामध्ये कसा पाऊस असणार आहे याविषयी सर्व डिटेल माहिती, कोणत्या भागामध्ये उष्णतेची लाट येऊ शकते तर कोणत्या भागामध्ये ठराविक वेळेआधीच पाऊस सुरू होऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आपण बघू शकता काल जे निघालेलं अंपान चक्रीवादळ ते बांगलादेशामध्ये गेलेलं आहे आणि त्याची जी तीव्रता आहे ती कमी होण्यास सुरुवात झाली आहे, तर आज संध्याकाळपर्यंत ते पूर्णपणे नाहीसे होण्याची शक्यता आहे। मान्सून वाटचालीस पोषक वातावरण तयार झाले आहे, तर 28, 29 आणि 30 तारखेला केरळमध्ये बहुतांश भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर 31 मेला सोलापूर सांगली वगैरे या साईडच्या भागामध्ये म्हणजे दक्षिण महाराष्ट्रामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाला सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे। तर 3, 4 आणि 5 जून या भागामध्ये या दिवशी महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये चांगला पाऊस होण्याची किंवा पावसाला पोषक वातावरण होऊन पावसाला सुरुवात होण्याची चिन्हे बघायला मिळत आहे। तर उत्तर महाराष्ट्रामध्ये ही उष्णतेची लाट आहे ती कायम राहण्याची शक्यता आहे, तर 27-28 तारखेपर्यंत ही लाट कंटिन्यू राहील किंवा जी उष्णतेची लाट आहे तीव्र राहण्याची शक्यता आहे। 28 मेपर्यंत म्हणजे अजून 5-6 दिवस म्हणजे हा मंथ एंडपर्यंत जळ ह्या भागामध्ये कोरडं वातावरण आणि उष्णता जास्त असू शकते। जळगाव नंदुरबार जळगाव अकोला हा संपूर्ण भाग, मालेगाव नंदुरबार या सर्व भागामध्ये संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट आहे ती कायम राहण्याची शक्यता आहे अजून 5-6 दिवस म्हणजे या मंथ एंडपर्यंत मेपर्यंत। ही होती थोडक्यात अपडेट परत एकदा शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया। 3, 4, 5 जूनला महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाला सुरुवात होईल, तर 28 मेपर्यंत महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात जी काही उष्णतेची लाट आहे ती 28 मेपर्यंत कंटिन्यू राहील। वातावरणात असा काही बदल झाला त्याविषयी नवीन व्हिडिओ अपलोड होत असतो। तर 28, 29 आणि 30 तारखेला पाऊस केरळमध्ये दाखल होईल किंवा केरळमध्ये पडण्याची शक्यता आहे। धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, नवीन असताना चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद। चला भेटूया अशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।